आणि प्रत्येकजण नाही आयुष्यात तुमच्या आयुष्यात तुम्हाला हील करायला. काही गोष्टी तुमची जबाबदारी आणि तुमचा पास्ट कोणाला किती सांगायचा ना त्या व्यक्तीच्या कोवतीवर ठरवायचं असतं. हे युनिव्हर्स आणि डेस्टिनी आहे ना, तसंच डिझाईन केलेलं असतं की आपण म्हणतो ना की नाही मी झुकणार नाही, मी असा आहे, मी ठाम आहे. देव डेस्टिनी म्हणतो दम तुला वाकवतो. एखादा म्हणतो बघा हे मी वय लव्ह मॅरेज तो पहिला करतो. डोंट रन बिहाइंड द कोट्स. ते कोट कुणीतरी जगलेलं असतं, ते तिथं लिहिलेलं ठेवलेलं असतं, त्यातून आपण जगू शकतो असं नाही, वाचून पुढे जाऊ शकतो. आणि मला वाटतं ती गोष्ट चांगली आहे, कारण मी जेव्हा फार जास्त आनंदी होतो ना तेव्हाच मी लय चुका केल्यात. स्त्री पुरुष समानता, जेवढ्या जोरात छडी पोराला ना तेवढी पुरीला बी मारायची. बापरे, हा हे निरागस्त आपली होती ना ती शाळेत होती, आपण बी परत लय हरमखोर झालो सगळे. मंडळी नमस्कार, मॅड स्पिरिट टॉक्स वरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत दन अदर दॅन सौरभ सुरेश भोसले. सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि महाराष्ट्र दौऱ्यानंतरचा हा जो पहिलाच पॉडकास्ट होतोय आपला, त्यामध्ये बघूयात आपण विषय कसे निघत जातात. येस. सौरभ सर नमस्कार. नमस्कार. तुमचा खूप भारी महाराष्ट्र दौरा झाला आणि त्याच्याबद्दल तुमचे पॉडकास्ट रेग्युलरली अपलोड होतात, व्हिडिओज अपलोड होतात. येस. पण ह्या सगळ्या दौऱ्याबद्दल तुमचं एक अभिनंदन की तुम्ही ही मोठी रिस्क घेतली. yes. फायनान्शियली, इमोशनली आणि मी कुठपर्यंत जातोय हे टेस्ट केलं. yes. आणि माझ्या मते भरभरून प्रतिसाद मिळाला. छान. yes. सो त्याविषयी मला जायचंच नाही या पॉडकास्ट मध्ये. yes. आपण इतक्या वेळा भेटत असतो, इतक्या वेळा बोलत असतो आणि बघत आता हा विषय कसा जातोय. तो सकाळीच एक किस्सा झाला. किस्सा असा झाला की म्हणजे मी रात्री थोडा लवकर झोपलेलो आणि सकाळी इंस्टाग्राम ओपन केलंय तर त्याच्यात मैत्रिणीचा एक मेसेज आलेला की तुला माहितीये का माधव, म्हणलं काय, तर आणि तिने त्याच्यानंतर बरोबर कोट पाठवला. मी काय म्हणून रिप्लाय दिल्यानंतर कोट पाठवला की मुलांनी जास्त इमोशनल झालं पाहिजे, त्यांनी त्यांच्या इमोशन्स शो केल्या पाहिजेत. आणि त्याच्यावेळी शो करतात त्यावेळी मुलींना असं वाटतं की अरे हा हा शेअर करतोय, तो कनेक्ट होतो आणि मग मुली तुमच्यासोबत राहण्याचे चान्सेस वाढतात. तर मी म्हणलं की बीन देअर डन दॅट, पण काही उपयोग याचा झालेला नाही. म्हणजे एका ठराविक लिमिट पर्यंत कुणीही आपलं ऐकून घ्यायला तयार असतं, त्याच्यानंतर असं होतं की आता तुझं तू निस्तर, आता मला तुझ्या आयुष्यात घेऊ नको किंवा मला त्याचं काही पडलेलं नाहीये. सो ह्या म्हणजे तुम्ही पण एवढे फिरत असता, सो ह्या गोष्टीचा तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का? ओके, मी माझ्या जे काय बोलणार आहे ते पर्सनल एक्सपिरियन्स मधून, माझ्या मित्रांच्या, माझ्या अवतीभोवतीचे घडले त्यातून सांगणार आहे. सो कोणाला ऑफेंड व्हायची गरज नाही किंवा कॉन्ट्रोवर्शियल वाटत नाही गोष्ट, बट उत्तर ऑनेस्ट देणार आहे. हा, की हीच रियालिटी आहे की कुठल्याही स्त्रीला किंवा आपल्या पार्टनरला जास्त रडका पुरुष नाही आवडत. बरोबर. जास्त इमोशनल व्यक्ती नाही आवडत. असावं इमोशनल, पण त्याला लिमिट असावं. कारण आयुष्यात असे प्रसंग येणार आहे जेव्हा तुम्हाला ती स्ट्रॉंग एक्सपेक्ट करणार. एक्झॅक्टली. की माय माइंड नीड्स टू बी स्ट्रॉंग, तो स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि सोसायटी पण आपल्याकडून हे एक्सपेक्ट करते, त्यात दॅट इज नथिंग रॉंग इन इट. बरोबर. स्त्रियाकडून पण एक्सपेक्टेशन असतात की तिने स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, आपल्याकडून पण आहेत. सो कुणापाशी किती रडायचं आहे म्हणजे आपण डिसाईड केलं पाहिजे. आता हे कोट आला कुठला तर की तिच्यापाशी रडलं पाहिजे, तर एका लिमिट नंतर ती म्हणणार हे रडकच निघालं माझं, हे रडतोय शिव नुसतं कंप्लेनच करतोय. मग उद्या आपल्यावर वेळ येईल तेव्हा हा काय करेल. बरोबर. हा कंप्लेनच करेल. बरोबर. आणि ह्यात स्त्रीची चूक नाहीये, ती तिचं भविष्य बघते ना. आणि ह्यात पुरुषाची पण चूक नाहीये, कारण त्यानं कुठला तरी कोट बघितलं आणि तेव्हा त्याला वाटलं की हा चला मी करून बघतो. द वर्स्ट डिसिजन्स अबाउट रिलेशनशिप, फायनान्स, एंटरप्रेन्योरशिप, कुठलेही चुकीचे निर्णय, बिझनेस असो, तुमचं रिलेशनशिप असो, मैत्री असो, जर कुठल्या बेसिसवर तुम्ही घेऊ शकत असाल ना, ते आहेत कोट्स आणि व्हिडिओज. आमचे पण पॉडकास्ट आणि रील बघून कुठल्याही आयुष्यातला निर्णय घेऊ नका. एक्झॅक्ट. डायरेक्टली सांगतो, कुठलाही पीस ऑफ कॉन्टेंट बघून तो पीस ऑफ कॉन्टेंट एंटरटेनमेंट किंवा इन्फोटेनमेंट म्हणून प्रोसेस करा, स्वतःची लाईफ अनालिसिस करा आणि मग निर्णय घ्या. लोकांना एखादा व्हिडिओ बघतून ते खुले होतात, अयो हे खरंय, आणि ते निर्णय घेतात. जसं तुम्ही आता म्हणता ना की तो कोट शेअर करून, असे खूप सारे लोकांनी केलेले आहे ना. बरोबर. हे चुकतं, मग आपण स्वतःची कॅपॅसिटी नाही चेक करत. आता तुम्हाला तुमची मैत्रीण जेव्हा म्हणली की माधव असं 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 आहे, शेअर केलं पाहिजे, व्हॉट इफ माझ्या गर्लफ्रेंडला ते आवडतच नाही. एक्झॅक्टली. बरोबर आहे, ती तयार नाहीये त्या गोष्टीसाठी. व्हॉट इफ तीच आत्ता त्या फेजमध्ये जिला लिस्नरची गरज आहे. ह्या सिच्युएशन बदलत असतात. सो मी नेहमी म्हणतो ना, डोंट रन बिहाइंड द कोट्स. ते कोट कुणीतरी जगलेलं असतं, ते तिथं लिहिलेलं ठेवलेलं असतं, त्यातून आपण जगू शकतो असं नाही, वाचून पुढे जाऊ शकतो.
आणि ते कोट किंवा त्या गोष्टी त्या ठराविक काळासाठी मे बी अप्लाय होऊ शकतात. लाईफ लॉंग त्या गोष्टी नाही जाऊ शकत. आपल्याला ते आपले जे इथिक्स असतात किंवा मॉरल्स असतात त्या कधीतरी पॉलिश करणं गरजेचं आहे. सगळ्यात अवघड काय होतं, माणसाचं सगळ्यात मोठा भ्रम काय आपल्या सगळ्यांचा की यार तो बदलला तो असा झाला. अरे माणसं बदलतात, माणसाचे विचार बदलतात. एक्झॅक्टली माझे विचार बदलले, मी आज बोलतोय त्यावर मी ठाम राहील का नाही मला माहित नाही. कारण 3 वर्षानंतर 3 वर्षात माझ्यासोबत काय होईल, माझ्यासोबत येऊन लोक कशी वागतील, मला काय त्रासातून जायला लागेल, त्यातून माझे विचार बदलू शकतात. बरं मॉरल व्हॅल्यूज ज्या आहेत, जे बेसिक तत्व जे आहेत माझे, तत्व नाहीत बदलणार, बट एखाद्या गोष्टीबद्दलचा विचार माझा बदलू शकतो. हे लोकांना एक्सेप्टच नाही येत हे तयार करायला. बरोबर की बाबा असं असू शकतं, बरं ते स्वतः बदललेले असतात, ते नाही बघत, ते नाही बघणार लोक. आणि ह्यात ऑफेन्स जर तुम्ही हात होत असाल की अरे तो आता असा म्हणत होता, अरे बट त्याच्यासोबत काहीतरी झाला असेल. बरोबर असू शकतो ना चान्स. एखादा म्हणतो बघा हे मी वय लव्ह मॅरेज तो पहिला करतो, त्याचा विचार बदलला ना कोणतर आली की त्याच्या आयुष्यात. बरोबर बरोबर. एखादा म्हणतो मी अरेंज मॅरेज कधीच करणार नाही माझ्यासारखा, आता माझ्याकडे काय ऑप्शन आहे का. बरोबर आहे. हे विचार असतात, हे वेग विचार आपण घेऊन चालतो कधी कधी आयुष्यात. बरोबर. ते बदलतात आणि हे युनिव्हर्स आणि डेस्टिनी आहे ना, तसंच डिझाईन केलेलं असतं. की आपण म्हणतो ना की नाही मी झुकणार नाही, मी असा आहे, मी ठाम आहे, देव डेस्टिनी म्हणतो दम तुला वाकवतो, मग सगळ्या आपल्या आयुष्यात राडे रोडे टाकणार. बरोबर. पण त्याची गरज काय असते ना की ते ट्रेनिंगच होतं आपलं. की बघा ना तुम्ही आता आपण बोलतोय दोघं एकमेकाशी, काय आपण लय 30 मार्कांना नाही किंवा तुम्ही लयशाने नाही का मी लयशाने नाही, पण आपण काहीतरी गेलो काय गोष्टीतून ज्यात आपल्या डबल लोक आपले लिस्नर केले असते. बरोबर. बट आपण का गप्पा मारतोय की यार आपल्या गप्पा मारता मारता कोणाला तर काहीतरी आठवेल, रिलेट होईल आणि हे जाईल. ह्या प्रकारे तुम्ही शेअर करू शकता तुमच्या पार्टनर. बरोबर. गप्पा मारणं वेगळी गोष्ट आहे की जी तुमची मैत्री म्हणेल ना की इमोशनल होत जा, त्यापेक्षा जर गप्पा मारल्या तर बघा सांगायची एक पद्धत असते की तुम्ही तुमच्या पार्टनरकडे गेलाय, घरी गेलाय दमून, आणि तुम्ही तिला सांगितलं किंवा त्याला सांगितलं की असं होते तसं होते तंतन चिडचिड म्हणजे असं इमोशनल झालाय, तर तो व्यक्ती ते इमोशन्स कॅप्चर करतोय, अरे हा तर काल पण असं म्हणत होता आज पण असं म्हणतोय रडकाय. बट त्या व्यक्तीनं घरी गेला थोडासा स्थिरस्थावर झाला, एकमेकाला स्वतःच्या दिवसाबद्दल विचारलं, त्याच्या डोक्यात प्रॉब्लेम आहे म्हणल्यावर तो हळूच थोडा शांत पडणार आहे ना. बरोबर आहे. मग दुसरा विचारतोच की शांत काय म बोलणं आणि आल्याला बंबार्डिंग करणं ह्या गोष्टी सायमन सायनिक जेव्हा सांगतो ना त्याच्या पुस्तकात पण तो बोललेला की तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या पार्टनरला आधी जाणून घ्यायचंय की तो पार्टनर कसा आहे, तो मूड मध्ये का त्या त्या, आणि मग गुड न्यूज आहे बॅड न्यूज आहे जी काय ती द्यायची. बरोबर. आणि जर गुड न्यूज जरी असेल तरी आणि तुमच्या पार्टनरचं जर बॅड न्यूज मधून गेला असेल किंवा एखादा दिवस वाईट असेल तुमच्या पार्टनरचा आणि तुमचं प्रमोशन झालेलं आहे, तर ती न्यूज झोपायला जायची आधी सांगा. जेव्हा तुम्ही तिचं सांत्वन केलं असेल, त्याचं सांत्वन केलं असेल, इट्स ओके रे हॅपन्स, लंच डिनर तुमचा झाला असेल, तुम्ही झोपायला गेला तेव्हा सांगायचं की अरे मी सांगायचं विसरलो माझं प्रमोशन झालं. त्या व्यक्तीला वाटतं ना की अरे ह्याच्या आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट होती तो ती नाही सांगितली. आणि ह्या गोष्टीसाठी खूप करेज लागतं. खरंय. आपण स्वतः थांबणं आणि दुसऱ्याला अलाव करणं की बाबा तुझं चाललंय ते महत्त्वाचं. माझ्यासारख्या व्यक्तीला तर ते खूप हार्ड आहे. म्हणजे माझ्यासारखे किती लोक आहेत माहित नाही, बट माझ्यासोबत काय झालं ना की मला खूप घाई असते सांगायची. म्हणजे माझ्यासोबत काय झालं की मला असं वाटतं की यार ऐक पटकन. हा म्हणजे चांगला असं वाईट. बरोबर बरोबर. का माहित का मी असा होतो, बट नंतर मला असं कळलं की खूप साऱ्या लोकांना फरकच नाही पडत. ते फक्त ऐकतात, समजत नाहीत. समजत नाही किंवा आपल्याला हवी तशी रिएक्शन त्यांच्याकडून नाहीये. आणि त्यात त्यांची चूक नाहीये, कारण त्यांची पण लाईफ चाललीच की रे. आणि मी चुकीची अपेक्षा घेऊन गेलो ना की माझं दरवेळी तेवढ्याच ध्यानानं त्यांनी ऐकावं कॉन्सन्ट्रेशननी. मग हळूहळू मी स्वतःसोबत असते माझं गलित बांधा आणि आता मी स्वतःसोबत काही गोष्टी बोलतो. आणि मग हळूहळू उलट मला वाटतं जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त स्वतःशी बोलता किंवा स्वतःशी ते सेल्फ टॉक होतं ना, तेव्हा तुम्ही चांगले अजून कम्युनिकेटर होता. बरोबर. तुम्ही शब्दात बाकी बाहेर सांगू शकता. सो मला ते 25 वर्षानंतर खूप जाणवलं की अरे लगेच सगळ्या गोष्टी न सांगता आधी स्वतः क्लॅरिटी घेणं. आता ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा तुम्ही पण सिंगल आहे, मी पण सिंगल. मग अशा वेळी ज्यावेळी जे आपले रिलेशनमध्ये असणारे मित्र मैत्रिणी असतात ते त्यांच्यात थोडस कधीतरी गोंधळ वाटतो का की एक ब्रेकअप झाल्यानंतर विद इन वीक दुसरा कोणतरी भेटलेला असतो, दुसरी कोणतरी भेटलेली असते, त्याच्याशी पटत नाही, मग ते परत आपल्यासोबत बोलणं होतं की अरे हे पटत नाहीये ते पटत नाहीये, कधीतरी आपण सांगतो की थोडासा वेळ देऊन बघ. सगळ्यात बेकार गोष्ट हीच आहे ना, सगळ्यात बेकार गोष्ट हीच आहे. एकच आता नुकतं ब्रेकअप झालंय तर तुम्हाला एवढं इमोशनल डॅमेज झालं, तुम्हाला हिलिंगची गरज आहे आणि तुम्ही लगेच दुसऱ्याबरोबर आला एकत्र. एक्झॅक्टली. म्हणजे मला तर प्रश्न कसं. हा आणि बरं ठीक आहे चला आला की तुझी कॅपॅसिटी आहे बाबा तू हाईस. बरोबर. तू आला दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये ते रिलेशनशिप टिकायचे लय कमी चान्स आहे.
कारण जेव्हा तुम्ही तो निर्णय घेतलाय की एक रिलेशनशिप तुटलंय वर्स्ट वेनं टॉक्सिसिटीनं तुम्ही तुटलाय आतनं आणि दुसऱ्या माणसाला पकडलंय स्त्रीला तुम्ही पकडलंय रिलेशनशिपमध्ये गेलाय तर तुम्ही त्याकडून एकच अपेक्षा ठेवणार मला हिल कर मला बरं कर मला जो ड्रामा दिलाय हा आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट समजा त्यानं लेट रिप्लाय केला किंवा ती थोडी रागात बोलली की तुम्हाला त्या जुन्या व्यक्तीची छटा दिसणार बरोबर त्या शेड दिसणार बरोबर मग तुम्ही त्या व्यक्तीवर अन्याय करणार मग तो रिलेशनशिप मध्ये येणार 7-8 दिवस दुसऱ्या बनणार हे देर इज नो वन फॉर मी असे बदलत जाणार 2 झाले 3 झाले 4 झाले हे चूक आहे की तुम्ही पहिल्या व्यक्तीने दिलेले तुम्हाला त्रास त्याची शिक्षा तुम्ही प्रत्येकाला देताय बरोबर आणि प्रत्येकाकडून म्हणताय की ये आणि मला हिल कर अरे कोण कुणाचा नाही स्वतःला करायला लागणार आहे वन्स यू हिल युअर सेल्फ हो का जेव्हा तुम्ही स्वतः रडून स्वतः शांत होऊ शकता स्वतः फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये जाऊन स्वतः बाहेर येऊ शकता स्वतः खूप गोंधळात असून स्वतःला शांत करू शकता तर असा व्यक्ती रिलेशनशिप मध्ये छान चालू शकतो बरोबर परंतु प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या झोन मध्ये बट एखादा व्यक्ती रडतोय धंगाना घालतोय पूर्ण धिंगाना सरकारच्या डोक्यात चालू आहे तो रिलेशनशिप मध्ये आलो त्याचं वजू दुसऱ्याला देणार आहे आणि जर देवाच्या कृपेनं असं होऊ नये बट दुसरा बी तसाच निघाला तर मग त्यांच्या ग्रुपला वाचवलं पाहिजे कुठेतरी कारण आमच्या ग्रुपने त्यांना वाचवायचे असते सो हे असंच आहे की सगळ्यात मोठी चूक काय करत असो आपण की एक रिलेशनशिप झालं की दुसऱ्या रिलेशनशिप मध्ये जाताना आपण पहिल्या रिलेशनशिप मध्ये झालेला डॅमेज दुसऱ्या व्यक्तीने दुरुस्त करावं हे बघतो बरोबर की पहिल्या रिलेशनशिप मध्ये मला टॉक्सिसिटी होती मला सेल्फ डाऊट दिला मला इन्सिक्युरिटीज दिल्या ते फिक्स करणं तुझी जबाबदारी आणि जे नवीन रिलेशनशिप मध्ये आलेला असो व्यक्ती तो तुमच्याकडे असं बघत असतो ना की अरे ही व्यक्ती ना माझं आयुष्य बदलणार कसली भारी व्यक्ती सात समुद्र पार करके इसके लिए ही तो जाना है आणि हे सगळं त्यानं हे केलेलं असतं अचानक 7-8 दिवसानंतर जेव्हा ते कॉन्व्हर्सेशन एंड होतं फेवरेट कलर फेवरेट कॅफे फेवरेट फूड सगळं एंड होतं आणि मग मेन गोष्टी आहेत की आय वेंट थ्रू दिस आणि मग माझं हे मग तेव्हा तो व्यक्ती लांब पडतो बरोबर की मला छान पाहिजे रे मला कुणाचं तर हिलिंग नाही करायचं आधी आणि प्रत्येक जण नाही आयुष्यात तुमच्या आयुष्यात तुम्हाला हील करायला काही गोष्टी तुमची जबाबदारी सो मला वाटतंय एखाद्या रिलेशनशिप मधनं आलायच ना तू बाहेर आता तुम्हाला आता तू धोंडा मारून घेतलाय पायावर तुझ्या असं काही नाही की सगळे रिलेशनशिप वाईट आहेत बट तुझं टॉक्सिक वेनं एंड झालं तुला चीट करण्यात आलं तुला इन्सिक्युरिटीज दिल्या तुला ट्रॉमा झाला त्या गोष्टीतून थांब ना थोडा दिवस बरोबर तुला कळणारच नाही तुला काय पाहिजे बरोबर जो जो खड्डा पडलाय ना तो खड्डा तुला भरायचा आहे तो खड्डा भरावा म्हणून तू 4 लोकांना अजून भेटणार त्या 4 लोकांच्या नजरेत तू वाईट होणार आहेस कारण तू टॉक्सिक वागणार आहे त्यांच्यासोबत अगदी फोन न उचललं की हा मला माहिती माझ्यासोबत नेहमी असं होतं अरे नाही होऊ शकत तो जाऊ शकतो ह्याला किंवा ह्याला अर्धा तास तेवढ्याच बी नाही रिप्लाय दिला तर ऐक अर्धा तास तू रिप्लाय नाही दिला मग हे स्त्रीकडूनच होतं असं नाही पुरुषाकडून पण होतं की तुला का जायचंय ट्रिपला हा तुला त्या मित्रासोबत जायचंय आता त्याला त्या आधीच्या मुलीकडून तो अनुभवलेला असतो आणि आज कोण तयार आहे सांगा ना कोण तयार आहे ह्या जगात की कोण म्हणत रे जी म्हणतात ना की मी तुला तुझ्या पास्टला एक्सेप्ट करायला तयार आहे त्याच्या एवढा खोटा कोण बोलत नाही जो म्हणतो ना मला तुझ्या पास्टनं फरक पडत नाही तो सगळ्यात जास्त खोटं बोलत असतो साजिक आहे तोच व्यक्ती भांडणं झाल्यावर तुमचा पास्ट बाहेर काढतो बरोबर आहे आणि तुमचा पास्ट कोणाला किती सांगायचा ना त्या व्यक्तीच्या कोवतीवर ठरवायचं असतं ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण कुठल्या भांडणामध्ये किंवा कुठल्या गोष्टीमध्ये तो काय बोलेल ती काय बोलेल नसतं माहित आपल्याला असं नाही की लपवायचं आहे बरोबर सगळं पण ती स्टेज येऊ दे ना एक्झॅक्टली बरोबर आहे मी एकदा म्हणजे असं काय म्हणू शकतो की खूप असा विचार करणारा माणूस आहे या गोष्टींवरती आम्ही एकदा असं बसलेलो सगळे मित्र म्हणजे ऑफिसमधले कलीग आम्ही जॉबला होतो तेव्हा तर मला एका मुलीनं प्रश्न विचारला की आता मी सेशन्सला वगैरे जायचो तर तिनं मला प्रश्न विचारला आणि तेव्हा माझी एक सीधच बसलेली म्हणजे आमचा ब्रेकअप झालेला तेव्हा आणि त्याच्या पुढे तिनं मला प्रश्न विचारला असा की सौरभ जर तुझ्या आयुष्यात एखादी मुलगी आली जिला पास्ट आहे तर तिला तू स्वीकारशील का आता हा प्रश्न खूप ट्रिकी असतो आणि खूप लोकांना लय आग असते असले प्रश्न विचारायचे तुमचं नको ते वर्जन बाहेर काढायला नाही का मी म्हणलं पास्ट आहे याचा अर्थ काय हा ते म्हणजे पास्ट आहे म्हणजे तिचे रिलेशनशिप झालेत म्हणलं मग तुला त्याचा फरक पडेल का म्हणलं मी दोन प्रश्न विचारेल त्या व्यक्तीला की तुझ्या पास्टमध्ये जे झालंय त्यांना आपल्या फ्युचरला काही प्रॉब्लेम येईल का ओके तिचा आन्सर येस किंवा नो येईल येस असेल तर मी ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल तिच्यासोबत पहिलं तिला सॉल्व्ह करायला लावेल कारण तो तिचा प्रॉब्लेम होता आधी बरोबर आणि तिला करून द्यायचा नसेल होत तर आम्ही दोघं करू नो असेल तर ऑल गुड आणि दुसरा प्रश्न असेल जर तो प्रॉब्लेम आला तर तू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकशील का बरोबर स्टँड घेशील का बरोबर
इफ द आन्सर इज यस आय डोंट हॅव एन इश्यू. खूप सिम्पल असतं. ही चूक मी पण केलेली आहे. म्हणजे बघा ना की जर तुम्हाला कोणासोबत रिलेशनशिपमध्ये यायचं किंवा कोणतं तुमच्या आयुष्यात हवं आहे तर पहिलं कॉन्व्हर्सेशन तुमच्या पास्टबद्दल नका करू. बरोबर आहे. प्रेझेंटबद्दल कशाबद्दलही बोला तुम्ही. देर आर सो मेनी थिंग्स टू टॉक. बरोबर. नका बोलू पास्टबद्दल. तुमचं पहिलं परसेप्शन त्यातून ड्रॉ केलं जातं. समजतं. म्हणजे मुलगी जर म्हणली ना की माझ्यासोबत माझा बॉयफ्रेंड वाईट वागला, तो असा वागला, माझा एक्स असा वागला, तर आपण ऑटोमॅटिकली केअरिंगच्या झोनमध्ये जातो. बघा मग आपल्याला ते कॅरेक्टर थोडे दिवस तसंच ठेवावं लागतं केअरिंगचं. आणि मुलगा जर म्हणला की माझा प्रेमबीम ह्या कुठल्याच गोष्टीवरती विश्वास नाही, तर मुलगी मग भांडत असते त्यासोबत, बघा आता मी तुला सिद्ध करते. जे की बेसिस ऑफ रिलेशनशिप स्टार्टचं नसायलाच पाहिजे. बरोबर. मला वाटतं की तुम्ही एकमेकाचे रुटीन समजून घेणं, घरचे समजून घेणं, ज्या गोष्टी सगळ्यात जास्त मॅटर करणार आहेत नंतर, घरातले कसे आहेत, रुटीन कसं आहे, सवयी काय आहेत, ॲडिक्शन्स काय आहेत, हेल्थ केअर तुझी कशी आहे, ह्या गोष्टींवर जर चर्चा झाली तर पुढचा व्यक्ती ऑटोमॅटिकली त्याला त्या झोनमध्ये ठेवतो की हा ह्या माणसासोबत मला आयुष्य करायचं. याच्यामध्ये कुठेतरी फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे पण लोक रिलेशनमध्ये जातात ना, की माझ्यासोबत कोणच नाहीये आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी रिलेशन्समध्ये आहेत, सो मग काय करू. तर मग कुठेतरी म्हणजे मला एक वाक्य पटलं कधी की ज्यावेळी माणूस डेस्पिरेट किंवा निडी असतो ना, त्यावेळी तो त्याचं इतकं व्हल्नरेबल आवृत्ती बाहेर दाखवतो की त्या परिस्थितीमध्ये त्यासोबत कोणच येऊ शकत नाही. ते म्हणतात ना की ज्यांना हे कोणतर म्हणलेलं आय डोंट नो, बट ज्या व्यक्तीला प्रेमाची सगळ्यात जास्त गरज असते ना त्यांना ते मागायचं कसं माहित नसतं. बरोबर. कारण त्याला एवढ्या लोकांनी चापवलेला असतो ना आतापर्यंत, की म्हणजे त्यांना प्रेमभंग केलेला असतं, त्याला सोडून गेलेला असतात लोकांना, त्याला माहित नसतं कसं मागू, मी काय करू. म्हणजे तो कधी डेस्परेट साऊंड करेल, कधी तो क्रीप वाटेल तुम्हाला, किंवा त्याला कळतच नसतं मी कसं वेंट आउट करू, कसं पोअर करू माझ्या मनातल्या ह्या भावना दुसऱ्या व्यक्तीपाशी. हे व्हल्नरेबल होऊन जातो तो व्यक्ती खूप जास्त. हे का होतं, कारण एकतर मित्रांची कमी असते. बरोबर. मित्र तुम्हाला असं नाहीत होऊन देत मोस्टली कधी. म्हणजे मी बघितलंय की सल्यूट कोणाला मी सांगतो अशा मित्रांना की ज्यांच्या मित्राचं ब्रेकअप झालं खरं आणि त्या पोराला त्यांनी मदत केली. म्हणजे माझ्या अंगावर आता काटा वगैरे असले सेम सेम. मी अशी पोरं बघितली एक्स्ट्रीम की ती संपायला आली, एका रिलेशनशिप मधून तो बाहेर आला, तो संपायला आला, दारूला त्यानं कधी जिंदगीत हात लावला नाही, तो एवढा दारू प्यायला लागला, तो संपायला आला लिटरली. आई बाप आले तर त्याला काही फरक पडत नव्हता, पण त्याला सुधारवला त्याच्या रूममेट्सनी. म्हणजे काय मानलं पाहिजे त्याने, म्हणजे आपण म्हणतो ना तो वेगळाच वागायचा प्रत्येक गोष्टीत. मी आता स्पेशल्सला पण बोललो, 12-12 तास ते पोरगं झोपायचं कधी कधी, कधी कधी एकटक असं भिंतीकडे बघत बसायचं. चांगल्या कंपनीत त्याला पॅकेज मिळेल, 12 लाखाचं सिलेक्शन झालं तर, आणि तो मधनंच येऊन रात्री कॉल करून म्हणायचा सवऱ्या माझं काय चुकलं, का सोडलं असेल तिनं मला. आणि ती मुलगी किंवा मुलगा असं मी भेदभाव नाही करते, की मुलांनी पण मुलींसोबत केले. तर ती जी मुलं होती की नाही ती त्याची रूममेट, त्यांना मी खूप मानतो. असे मित्र असणं लय भाग्याचा विषय असतो, की आपला मित्र संपतोय त्यांना माहीत असतं आणि ते तुमच्यासाठी एवढं सगळं करतात की तुम्हाला बाहेर काढतात त्या गोष्टीतून, त्या व्यसनातून, त्या तुम्हाला जो बाहेर काढतात. पण ते कधी बोलून नाही दाखवत. भाडे मी होतो तुझ्या वाईट काळात, ते काढतात बाहेर. आणि त्यावेळी ते पोरगं त्यांच्याबरोबर भांडत असतं, ये जा नाय तू असा, तरी पण ते काय बोलत नाहीत रे पोर. ते त्या पोरांना म्हणलं, असे खूप कमी पोर आहेत बरं का. आणि कुठलंही शहर असो, कुठलंही गाव असो, जेव्हा तुम्ही स्वतःचं गाव सोडून बाहेर जाताना तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी स्वतःला प्रिपेअर करायला लागतं. आणि त्यात त्या शहराची काही चूक असते तेव्हा. कोण म्हणलेलं तुम्ही या त्या शहरात नसतं, आपण गेलो असतो. सॉल्टिट्यूडसाठी स्वतःला तयार करायला लागतं. असे खूप तुमच्या आयुष्यात क्षण येतील जेव्हा तुम्ही गर्दीत असाल पण तुम्हाला एकटं वाटेल, एकटं वाटेल. तुम्ही ग्रुपसोबत बाहेर जेवायला गेला असाल पण तुम्हाला एकटं वाटेल. तुम्ही तुमच्या बड्डेचा केक कापत असाल पण तुम्हाला एकटं वाटेल. तुम्ही नाचत असाल एका मित्राच्या वरातीत पण तुम्ही असं शून्यात झाले एकटं वाटेल. आणि ह्या चुकीचं काहीच नाही आहे, गरजेचं आहे. ह्याचा अर्थ एकच आहे की तू स्वतःचा थोडा तरी विचार करतो. मन आहे जीवन आहे, तुला कळतंय पडतोय मी हे होतंय ते होतंय. आणि हे होतं, जेवढी जास्त जनता तुमच्या आयुष्यात तेवढं तुम्ही लोनली होता. मला असं वाटतं की व्हेरिएबल्स आयुष्यात बदलत राहतात, ठीक आहे, पण काही कॉन्स्टंट लोक पाहिजेत आणि तिथं आपण इन्व्हेस्टमेंट करत राहिलं पाहिजे. म्हणजे माझ्या मते तुमच्या स्पेशलमध्ये होतं का कुठे ऐकलेलं मी माहित नाही, पण एक जनरल गोष्ट आहे मुलांची, मे बी तुम्ही पण ऍग्री कराल, की एकदा तो मुलगा रिलेशनमध्ये आला ना की हळूहळू हळू मित्रांसोबतचे टाईज आहेत ना ते कट होतात, हळूहळू होतात कट. म्हणजे तो जाणीवपूर्वक करतोय किंवा कसं करतोय ते नाही माहिती आपल्याला, पण होतात कट. आणि मग त्याचं मित्र लांबून बघत असतात की ह्याचं काय चाललंय, ह्याचं
कधी कधी ते सांगायचा प्रयत्न करतात, पण त्या झोन मध्ये तो नसतो की मित्र सांगतायत ते ऐकून घेईल म्हणून. आणि मग परिस्थिती अशी होती की ज्यावेळी असं होतं की आता मी एकटाच आहे, आता कोणच नाहीये, स्वतःला जर हात मागायची, हात द्यायची लाज वाटते किंवा भीती वाटते. स्वतःला जर वाईट करायचं असेल ना कोणाच्या नजरेत, तर त्याचा सगळ्यात सोपा मार्ग काय माहितीये का, एखादा व्यक्ती जर कोणाच्या आहारी गेला असेल, तर कोण त्याला गंडवत असेल, तर त्याला वाचवायला जा, त्याला सांगायचं की अरे चुकतोयस तू, जा की वाचवायचं झाला तुम्ही वाईट एखाद्याच्या नजरेत. खरंय, किंवा तो एखादी चुकीची गोष्ट करतोय, अडिक्ट झालाय त्या गोष्टीला, जा त्याला शांतपणे शिकवा, वाईट झाला तू, त्याला माहित असतं की चुकतोय पण त्याला ऐकायचं नसतं, आणि मित्र म्हणून त्याला वाटतं तू तर नाही सांगितलं पाहिजे. असे मी लय वेळा वाईट झालेलं आयुष्यात, आणि ती पोरं आली परत फिरून माघारी. बरोबर, असं नाही की मी लय मोठा तत्वज्ञ आहे, अहो मी केलंय माझ्या मित्रांबर असं, ज्यांनी मला शहाणपण शिकवलं त्यांना मी चुकीचं बोललेलो, केलेलं आहे मी हे, कारण तेव्हा वाटतं ना की अरे हे हे तुला काय कळतंय, मलाच हे कळतंय ना. बरोबर, आपण जेव्हा आनंदात असतो ना आपण भान विसरून जातो खूप गोष्टींचं. म्हणजे मी म्हणतो ना की मी मागच्या 5-6 वर्षामध्ये खूप कमी आनंदी माणूस आहे, म्हणजे असा आनंद असा मला लय असा अयो लय खुश आहे मी असं नाही माझं. मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही फिरायला गेलो पोरपोर आहे जो पडला हे झालो आनंदी झालो, लय असं माझं लय हे नाही की 500 के 400 के 300 के लोक गर्दी करतायत, यस सॅटिस्फॅक्शन आहे, आनंद आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपल्याला ते असं वाटतं की नाही आपण आपल्या क्षमतेनं करतोय गोष्टी. बरोबर, सो असा मी असा मेजर आनंदी नाही असं कधी आयुष्यात, आणि मला वाटतं ती गोष्ट चांगली आहे, कारण मी जेव्हा फार जास्त आनंदी होतो ना तेव्हाच मी लय चुका केल्यात. म्हणजे आता दिवाळी चालू आहे, लय लय मजा आली, अयो कॉम्पिटिशन जिंकलो, फटाक्याचं आवट पेटावली गंज एखाद्याची वाढावा, किंवा मी लय खुशी आज भावा आजची पार्टी माझ्याकडून अरे फाटलाय कसा माझा. सो मी आनंदी असताना लय असा निर्णयच घेतलाय, मी लयच दिलदार होऊन जातो आनंदी, आणि मग परत मला अरे करता अरे सवऱ्या बंब लावला जाता. सो मला हे पप्पांनी पण सांगितलं तू लय खुश असला ना काय तू सगळ्यात जास्त गप तवा बसत जा नाही का. आणि आपण जेव्हा त्या फेल्युअरच्या स्टेजमध्ये असतो का नाही, फेल्युअरच्या किंवा कुणीतरी आयुष्यात सोडलेलं असतं तेव्हा त्या स्टेजमध्ये जेव्हा असतो ना तेव्हा आपलं सगळ्यात भारी वर्जन असतं. बरोबर, की आपण प्रत्येक गोष्ट बघतो, प्रत्येक कुठल्याही व्यक्तीला सोडत नाही, आपण प्रत्येकाचं प्रोफाइलिंग करतो, किंवा असं म्हणला मला मे बी हे आपण करायला लागतं खुश असताना, कारण टोमणे आपल्याला असं तुझ्या वाईट काळात टोमणे द्यायला लय लोक नसतात तुम्हाला, म्हणजे ते घालून पालून बोलणं टोमणे म्हणजे असं जिंकल्यावर टोमणे नसतात का, तो वय बापा जीवा तो वय त्याच्या भाषेमुळे फेमस झाला तो हे असलं ते तुम्हाला सक्सेसच्या वेळेस मिळतं, म्हणजे एखादी गोष्ट मिळाली. बरोबर, सो असं मी मेजर आनंदी नसतो, बट काही गोष्टीचं जर ऑब्झर्वेशन जेव्हा मी मागवळून बघून करतो तर मला चुकीचे लोक लय लवकर मिळेल, पण त्याच्यामुळे समज पण लवकर आली, तीच सगळ्यात भारी गोष्ट झाली. थँक्स टू देम. हा थँक्स टू देम. आय म्हणजे मी एक गोष्ट सांगतो की जेव्हा चुकीची म्हणजे काय असतं की त्यांना त्यावेळी त्या गोष्टीतून फायदा नाही वाटला किंवा माझा फायदा संपला म्हणून ती बाहेर पडली काही गोष्ट काही लोक. असं मी पण असेल कुणाच्या तरी आयुष्यात, म्हणजे बघा ना कधी तुम्ही कुणाच्या नजरेत वाईट व्हाल हे तुमच्या हातात नाहीच, नाही सांगू शकत. म्हणजे बघा काय असतं, कोणतरी येऊन गैरसमज करू शकतं तिसरा व्यक्ती येऊन, नाही तर तो दुसरा व्यक्ती कम्युनिकेशन कमी पडलं म्हणून स्वतः गैरसमज करून घेऊ शकतो. बरोबर, किंवा तिसरी गोष्ट दोघांच्यात एवढं अंतर पडतं की दोघं जवळ यायला तयारच होत नाही. म्हणजे मी सांगतो की कधी कधी दोन मित्रांमध्ये फोन कॉन्व्हर्सेशन होत नाही आणि कधीतरी तो कॉल करतो दुसऱ्याला आणि तो गाडीवर किंवा कुठे असतो तो त्याला कॉल बॅक करायचा विसरून जातो, त्यानंतर ते 3-4 महिने नाहीत बोललेले कारण जस्ट बिकॉज ऑफ अ फोन कॉल. सो गैरसमज ही सगळ्यात फास्ट होणारी गोष्ट आहे. बरोबर, सगळ्यात फास्ट होतो. सो गैरसमज कधी होतात, जेव्हा मला वाटतं की तुम्ही तुमचं द रियल यूजनला माहिती आहे की हा व्यक्ती असा आहे, तुम्ही भांडता गळे धरता एकमेकाचे, गैरसमज होतात पण ऍट द एंड ऑफ द तुम्ही म्हणता हे आपलंच आहे ना, पदरी पडल्यानं पवित्र झालं. माझ्या आयुष्यात खूप लोक आहेत असे, माझ्या टीम मधलीच पोरं अशी आहेत, आमची भांडणं होतात, आमच्यात गैरसमज होतील, सगळं होतील, बट आम्ही पर्पज ड्रिव्हन आहे ना. हे सगळं झालं वयाच्या 26-27 वर्षी, वयाच्या 20-19 मध्ये आत्ताची मुलं जी आहेत त्यांच्याकडे ज्यावेळी बघतो त्यावेळी पटकन एकतर हायपर होणं, पटकन नाही मला बोलायचं नाहीये, म्हणजे माझी एक बहीण आहे आणि आमचं कधीतरी भांडण झालं, ती पण साधारणतः टीनेज मध्ये, आयुष्यभर अशी बोलणार नाही तू अशी आता असं ठरवून मोकळी झाली आणि परत एक वर्षभर ती बोलली नाही माझ्याशी. हे जरा पटकन होतंय का, सगळ्या गोष्टी अशा पटकन होत आहेत का? आणि हे आत्ताच नाही, जेनजी सोबतच नाही, आपल्या सोबत पण होतं. बघा ना की आपण जेव्हा 18-19 होतो ना आपण खूप असं खूप प्रत्येक गोष्ट मनाला घ्यायचो, हवेतला बाण मी म्हणतो ना स्वतः वगैरे तशी घ्यायचो आपण खूप असे तडकाफडकी निर्णय घ्यायचो, तो रगच असतो त्या वयामध्ये.
दुनिया काय असतं, नॉलेज कमी असतं, दुनिया छोटी असते. दुनिया छोटी असली की तुम्हाला वाटतं हीच दुनिया आहे, हे मला सगळं माहिती आहे. आणि 20-25 नंतर तुमची दुनिया जेव्हा मोठी होती ना, तेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही एवढीसा पार्ट आहे या दुनियाचा. इत्तुसा ये गोला, गोले में से इत्तुसे हम, हो एवढंच आहे आपण. आणि आपल्या असण्या नसण्यानं ठराविक लोकांना फरक पडतो, त्यांना जपणं गरजेचं आहे, त्यांच्यावर राग नाही काढला पाहिजे. बरोबर. म्हणून आपण मन नंतर जास्त लोक जपतो. 18-19 वर्ष काय वाटतं, ही उडीशीच लोक आहेत, हीच माझी आहेत ना, ह्यांना मला ह्यांना कसं कळत नाही, मला कसं वागवायचं, ह्यांना का कळत नाही. नीट तर तुम्ही स्टडी केला, आय वॉज वन ऑफ देम, की 18-19-20 वर्षाची मुलं आई वडिलांना उलटी का बोलतायत, कारण त्यांना अजून आई वडिलांची व्हॅल्यू कळायला तो स्टेजच आला नाही. बरोबर. त्यांना मैत्रीची खरी किंमतच कळणार, ते चीट का करतं एकमेकाला रिलेशनशिप मध्ये, कारण त्याला माहितच नाही की अरे 25 नंतर किती पश्चाताप होणार आहे तुला. खरंच निभावला असतो तर आज अक्षता पडल्या असत्या. हे 18-19 वर्ष नाही कळत की अरे हे नाते निभवाय पाहिजे होती, आई वडिलाला उलट नव्हतं बोलायला पाहिजे होतं. बरोबर आहे. पैसे नको देतो नव्हतं घालायला पाहिजे होत. बघा ना की कितीतरी वेळा झालं असेल, माझा हात पण असा ढिला आहे, मी खर्चाला खूप असा माणूस आहे. खूप साऱ्या लोकांसोबत हे झालेलं आहे की त्यानं असा बेफाम खर्च केला एखाद्या गोष्टीला, आणि त्याच महिन्यात त्याचं खायचं बी वांड झालं. की त्याच महिन्यात त्यानं बेफाम खर्च केला एकदम, आणि त्याच महिन्यात खायचं पण वांड झालं. एक्स्ट्रीम कधी होतं, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा काही गोष्टी बघायला मिळतात. बरोबर. त्यानंतर जेव्हा ह्या गोष्टी कंटिन्युअसली तुमच्यासोबत होत जातात ना, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली त्या गोष्टी घेतली. आजकाल ह्या गोष्टी जरा जास्तच अफेक्ट करतात, म्हणजे आपल्या वेळी तर इंस्टाग्राम वगैरे एवढं नव्हतं किंवा तेवढं ऍक्टिव्ह नव्हतो आपण. आजकाल कुणी म्हणजे आता रश्मिकाचा पण एक खराब व्हिडिओ व्हायरल झाला, पण ह्या गोष्टी किती जास्त अफेक्ट करतात आणि लोक खूप जास्त ओढवून घेत आहेत का असं वाटत. मी जसं नेहमी आतापर्यंत सांगत आलेलो आहे की आधी मनाची संगतीचा असा आहे, जसे संगत आहे तसं माणूस घडतो. बरोबर आहे. एका एक्सटेंड पर्यंत घडतो. बट आता मी म्हणतो ना, द टाइप ऑफ कॉन्टेंट यू कन्झ्युम इज द टाइप ऑफ पर्सन यू बिकम. बरोबर आहे. बिकॉज जो कॉन्टेंट तुम्ही कन्झ्युम करता तो का बघता तुम्ही, एकतर एंटरटेनमेंटसाठी, इन्फोटेनमेंटसाठी किंवा काहीतर असं त्यातून घ्यायचंय म्हणून. बरोबर. आणि तिन्हीचा आउटकम तुमच्यामध्ये थोडस कॅरेक्टर अडॅप्टेशन देऊन जातं की हा हे कॅरेक्टर तुमच्या सोडून जातो. अरे हा रॉकी भाई असं केलं गर्लफ्रेंड साठी, ओके चला. गीता गोविंद मध्ये ते असे होते, ओके चला. बघा ना, आपण गंडलो कुठं 90s किड, ही बी मी तुम्हाला सांगतो की आपल्याला वाटलं आपली लव्ह स्टोरी नाही त्या साऊथच्या पिक्चर गत होणार आहे 96. हा, की अयो आपण मग खरं प्रेम करू आणि मग तिच्या घरातले एक दिवस येऊन म्हणतात की माझ्या पोरीचा हात घे, तुलाही सक्सेसफुल झाला. त्यांना पश्चाताप जरी झाला तरी ती येणार नाही तुझ्याकडे. खरे. ही खरी दुनिया आहे, ह्यात माफी मागाय कोण झुकत नाही लवकर. सो ह्या कॉन्टेंटचा फरक खूप जास्त का पडतो, कारण की ती दुनिया बनली आता. आणि मग ह्यामुळं लोकांना विकृती, त्यातून वेगळ्या गोष्टी करणं, काही सांगू शकत नाही आपण कोणाच्या डोक्यात उद्या काय येईल. बरोबर. वी डोंट इव्हन नो की ज्या फ्रॉड्स बद्दल आपण कधी इमॅजिनच केलं नव्हतं, की जसे ते सेक्सटॉर्शनचे कॉल्स कधी इमॅजिन केलं तुम्ही, का असं कोणतर कॉल करेल व्हिडिओ कॉल आणि तो तिकडं न्यूड व्यक्ती असेल आणि तुमचा तो व्हिडिओ कॅप्चर करून तुम्हाला. लोकांचं हे कळत नाही की तुम्ही म्हणजे त्या लेवलला असाल म्हणूनच तुमचा सेक्सटॉर्शन मध्ये फायदा घेतला जातो हे मान्य, पण ती व्हल्नरेबल स्टेट आहे ना. तुमच्या शरीराची व्हल्नरेबल स्टेट आहे, तुमची माइंडची व्हल्नरेबल स्टेट आहे. तुम्ही अनोळखी व्यक्तीला दाखवायला ओपन कसे होता. मी ते सांगतो, माणूस जेव्हा त्याच्या इमोशनच्या चरम सीमेवर असतो तेव्हा त्याचा बऱ्याच गोष्टींवरून होल्ड जातो. बरोबर आहे. म्हणून तर मी म्हणतो ना, मी लय खुश असल्यावर निर्णय घेतच नाही. बरोबर. मी तेव्हा अनालिसिस करतो का खुश आहे बरं मी, मग तेव्हा होऊन जातात ह्या गोष्टी. बरोबर. बरं, गोष्ट होऊन गेल्यानंतर त्याच्यानंतर जी व्हल्नरेबल स्टेज असते ती सगळ्यात वर्स्ट असते. ती चूक मला पुसून काढायची म्हणून माणूस काय पण करायला तयार होतो. म्हणूनच ते सेक्सटॉर्शन किंवा हे जे फ्रॉड्स होतात ना, त्याला लोक एक जण 1.5-1.5 लाख रुपये देऊन बसतात. आणि ते घरी सांगायची बेकार आहे. ह्याच्यावर मी ऑलरेडी बोललो ना की ते धमकी देणार तुम्हाला, असं करतो तसं करतो. आमच्या गावात झालेलं आहे खूप ठिकाणी. मी अशा बाबतीमध्ये जर कोणाला मानत असेल ना अशा जीवनात, तर मग MS धोनी का भाऊ. फोन तुम्ही बघितले असेल, फोन वापरत नाही. त्याला मुलगी झाली हे रायनाच्या फोनवरती सांगायला लागतो बायकोला. लोक म्हणतात तो आमचा मित्र आहे पण आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मोबाईल. मी खरं सांगू, मला त्या लेवलला जायचं आहे नंतर 35 नंतर आयुष्यात. अजून पण आहे ना, मी आता बघा की मी स्टोरी टाकतो इंस्टाग्रामची, रील अपलोड करतो, मी गायब होतो. हो ग. आणि मला जर काही पीस ऑफ कॉन्टेंट बघायचा असेल ना, तर मी तो डाऊनलोड करून ठेवतो आणि मग बघतो. नेट चालू असताना बघत नाही. कारण बघा ना, नेट चालू असताना तुम्ही ती वेबसिरीज बघता, वर नोटिफिकेशन आला तर तुम्ही तिकडे रिप्लाय द्यायला गेला, इकडे बी लक्ष नाही, तिकडे बी लक्ष नाही. बरोबर. हेच तुमच्या बिझनेस मीटिंग मध्ये पण होऊ शकतं. बरोबर आहे.
की बिझनेस मीटिंग मध्ये बोलताय मधनच काय तर वाजलं, तुम्ही तिकडे बघितलं तिकडे जाऊ शकता. मग मी तर एवढा अडिक्ट झालेलो म्हणजे खरा किस्सा आहे की अप टू रिसेंटली एक 2-3 महिन्यापूर्वी मी गाडी चालवताना चॅटिंग करत होतो, 4-व्हीलर चालवताना. ऐक की हा ठीक आहे काय चालवा म्हणजे गाडी आपल्या हातातच आहे ना, काय अडचण होती त्याच्यामध्ये. पण ते इव्हेंच्युअली लक्षात येत गेलं की चुकते 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 आणि हे अडिक्शन वेगळ्या लेवलला जाऊ शकतं म्हणून ते थांबलं. पण दुसरी एक गोष्ट आहे, तुम्ही जसं म्हणालात ना की कॉन्टेंट कन्झ्युम करताना नेट ऑफ करून तुम्ही तो कन्झ्युम करताय, तसं काही लोक म्हणतात बघा की मी आहे तुझ्यासाठी, तुला काय वाटलं तर बोल माझ्याशी. ही लोक आपण ज्यावेळी फोन करतो ना त्यावेळी फोनवर नसतात, ही लोक आपल्याशी चॅटिंग करायला येतात. आणि म्हणजे माझं तर म्हणणं आहे की तुम्ही एखाद्याला जेव्हा सांगितलंय ना की मी तुझ्यासाठी आहे, तो काहीतरी प्रॉब्लेम सांगतोय, तर तुमचा ब्ल्यू मार्क दिसणं त्याला गरजेचं आहे. अहो काय पण तुम्ही एवढी डेंजर आहे म्हणजे त्याला तुम्ही मेसेज करा हाय. हा हाय ऐक एक काम, काय एक काम होतं, पुढच्या मेसेजला 3 दिवसांनी रिप्लाय. खरंय खरंय, तोवर आपलं ते काम झालेलं असत. आणि तो परत म्हणतो अरे ऍक्च्युली असं असं झालं, तुम्ही मेसेजेस बघितला नाही म्हणून मी. आणि ही पण ह्यात माझी दुसरी बाजू पण बघा, मीच म्हणलेलो आहे की ऐकणं आलं की मिशन अफोर्ड करायचंय. मी स्वतः बोललेलो आहे की ऐकणं आलं म्हणजे लोक काम सांगणार, पण अरे महत्वाचं पण असू शकतं ना. बरोबर आहे, बरोबर आहे. बट चॅटिंग अँड कॉलिंगची ही वेगळीच दुनिया आहे. म्हणजे मी अशी लोक काय बघितलेत ना की ते चॅटवर असलं भारी बोलतंय, आयुष्य चॅटिंग असले डायलॉग मारणार एकमेका ग्रुपवर असले मीम बीम पाठवणार तो, बट इन पर्सन आला का नाही शाय. ही पर्सनॅलिटी नको आहे. बरोबर, मग हे इंटरनेटचा मग चुकीचा झाला विषय की तू तिथं लय ऍक्टिव्ह आहे पण इकडं नाही, तुला इकडे खरं बोलता येत नाही. खरा आयुष्य इकडे आहे, मज्जा सगळी इकडे आहे, मग तुझी व्हर्च्युअल डिपेंडन्सी खूप जास्त झाली लाईफ. बरोबर, तसं नाही पाहिजे. मग काय लोक मी अशी पण बघितलेत की कॉलवर लय भारी बोलतय आणि इन पर्सन तो असा बघत नाही कोणाकडे. सो हे मे बी ओव्हर एक्सपोजर आहे. आता मी तर रूढ वाटतो काही लोकांना कॉलवर, कारण मला कंटिन्युअस कॉलवर नाही बोलायला आवडत. मी मुद्द्याला बोलतो. बरोबर, आणि फोन ठेवतो. पण मला असा एखादा भेटू दे, बरं 3 तास सोडत नाही मी त्याला. हे आता मी रिअल मी हित आहे. बरोबर, तिथं जो असणार आहे तो हा ओके हा असे का ओके ठीक आहे करूया. मग तिथं काही काही लोकांनी ज्यांना कॉलवर बोलायला आवडतो तो मला रूढच बोलणार. बरोबर, सो प्रत्येकाचे अडपटेड. आणि ह्याच्यावर एक मला बोलायचं होतं की आपण जेव्हा लोकांना म्हणतो ना की नाही रे ते जरा रूढच आहे रे, ते जरा घुमच आहे रे, ते मंदाड आहे जरा, ते रागीट आहे, आपण अशा ज्याच त्यांना कॉलम मध्ये टाकतो ना असं आहे तसं आहे, एक लक्षात घेतं आपल्याला पण कोणतं टाकत असतं. बरोबर, ते मापाडच आहे, मापड टाकते सगळ्यांना. प्रत्येक जण कोणाला तरी कॉलम मध्ये ठेवत असतो आणि तो तुम्हाला भेटला ना ते त्याचं एक वर्जन भेटलंय रे तुम्हाला, की त्यावेळी त्याच्या आयुष्यात जे घडत जे घडतं त्याच्यानुसार तो घडत होता, त्या अँगलने तुम्ही त्याला बघितलं, तो परमनंटली तसा नाहीये ना व्यक्ती. बरोबर, बरोबर, बरोबर. सो हे गोष्टी लग नावं न ठेवून मी म्हणजे मी पण नावं ठेवलेत लोकांना, सो ते लय वाईट असतं. म्हणजे मी सांगतो ना की मला दुःख वाटतं कधी कधी की मला मी जेव्हा न कळत होतो तेव्हा माझ्या शिक्षकांना मी नावं ठेवली, माझ्या रिलेटिव्हला नावं ठेवली, काय जे डिझर्व करतात त्यांना ठेवली त्याचा रिग्रेट नाही मला. जे डिझर्व नाही करत त्याच्यासाठी मी म्हणतो, कारण ती मित्रांबर राऊंड राऊंड झालं रे. पण ते अशा लोकांसोबत लोक जास्त टिकत पण नाहीत ना. तुम्ही सातत्यानं नावच ठेवत असाल, तसाच आहे तो, असाच आहे तो, हेच करतो तो, तेच करतो, म्हणजे तुम्ही तक्रारी करताय त्याच्याबद्दल आणि तुम्ही विनाकारण परसेप्शन रेडी करताय एखाद्याचं त्या व्यक्तीबद्दलचं. सो नाहीच. पण आता शिक्षकांचा विषय निघाला म्हणून मारलं काय शिक्षकांना मी? हा म्हणजे 10वी नंतर प्लॅन झाला असेल ना की सेंड ऑफ झाला की तेवढा दमच नव्हता. आम्ही किती बी मोठा बादशाह असो कोणी बी म्हणू दे सेंड ऑफ झालं की शराला मारणार आहे, सरच्या गाड्याची हवा, सर सर असतो बेकार. आमचे शिक्षकाला डेंजर होते, भातखंडे सर, खाडे सर, आरबी बर्गे सर, खटावकर सर, अगबाया लय बेकार मारायची, लोंडे सर स्त्री पुरुष समानता जेवढ्या जोरात छडी पोराला ना तेवढी पोरीला बी मारायची. बापरे, हा शिक्षक आम्हाला लय भारी मिळले, आम्हाला नाही त्यांनी तसं वागून दिलं. आणि आम्ही कधी म्हणलो पण नाही की आम्ही कुठल्या सराला मारून आम्ही ती जिरू, नाही. अजून मी म्हणतो लय इज्जत आहे त्या सरांना, शिक्षक होते त्यावेळी म्हणून या ठिकाणी पोहोचलो, बादाडली म्हणून आम्ही इथे आज. खरे, कारण ती डेंजर होती. आमच्या सॅका चेक केले त्यांनी, सॅकमध्ये काय आणलंय काय सगळं लय डेंजर. आणि त्यामुळे आम्ही इथे रे, कारण आई वडील आम्ही मिडल क्लास फॅमिलीतली पोरं, आई वडिलांना पालक सभेला यायला वेळ नव्हता, आई वडील त्यांच्या आमच्या शाळेच्या फीसाठी आमच्या सगळ्यासाठी ते झटपट होते. मग आमच्या आई बाबाचा जो रोल होता ना त्या 10 तासामध्ये 9 तासामध्ये शाळेचा, त्या ह्यांनी रोल प्ले केलेला आहे, त्यांना अधिकार होता मारायचा. बरोबर, अमानुष नाही मारला आम्हाला कधी असं, बट प्रेमानंच रे की बाबा
बसल्या अरे तुला कळतंय का, ह्याच्या मागं पण काहीतरी होतं ना ते शिक्षकाचं. किंवा खोकला जेव्हा आहेरेकर सर म्हणायचे, अरे तसं नाही तू का तीनचा रूट सोडतोय, का तू असं करतोय, तुला सांगितलंय ना मी टीम गेम आहे हा. मग हे जी शिक्षकांची आत्मीयता होती ना ती ते नाही. अजून मी जेव्हा आमच्या सरस्वती विद्यालय कोरेगावला जातो राऊंड मारायला, काल प्रथम मी गेलो, अजून भारी वाटते तिथून गेलो तेव्हा. पण आता शाळेत तीच वाटते का? नाही आता मोठी वाटते शाळा. जेवढ्या बिल्डिंगा शाळेत जास्त होतील किंवा फॅसिलिटीज येतील तेव्हा तो प्रत्येक शाळेचा अनेक सुगंध असतो. वरांडा तो, त्यानंतर झाड, त्यानंतर पाण्याची टाकी, लयच भारी वाटते खरं. मग परत नंतर तुम्ही 4-5 वर्षांनी शाळेत जाताना मग ते काँक्रिटीकरण झालेलं असतं, पत्रे आलेले असतात, झाड गेलेले असतात, पेवर सरले असतात, त्या मातीचा वास नसतो. शाळेत जातो पण तो सुगंध नाही. आता शाळा तशीच आहे, शिक्षक तशीच आहेत, आपुलकी वाढली. आमच्या तर शाळेत आता ते शिक्षक पण नाहीत जे आम्ही गेल्यानंतर होते, ते सगळ्यांची बदली झाली त्यामुळे तेही शिक्षक नाहीत. पण थोडस या टोन वरती काय होतोय आपण नाही माहिती, पण आता आलोय तर की जसं स्ट्रक्चरल चेंज होत जातात ना शाळेत, तस तसं आपली इमोशनल इन्व्हॉल्वमेंट त्यातली कमी कमी होत जाते. म्हणजे आधी 10वी नंतर कुठे भेटायचं, शाळेत भेटू. नंतर मग ते 2-3 वर्षांनी आमचं ठिकाण हळूहळू बदलत गेलं की आता आता आपण नाक्यावर भेटू, आता आपण राजवाड्यावर भेटू, आता आपण इकडे भेटू तिकडे भेटू. पण शाळेत जाऊ म्हणलं ना तरी आपल्या वेळची जी शाळा होती ती नाहीच दिसत. शाळा असो किंवा कोणतीही गोष्ट असो, जेव्हा तुम्ही ठरवता ना की आपण चौकात भेटायचं, आपण आज कट्ट्यावर भेटायचं, आज पप्याच्या गाड्यावर भेटू, त्या जागेशी पण तुम्हाला खूप अशी जवळीक वाटते, अटॅचमेंट असते. आणि ती जागा पण म्हणजे ती घर करून जाते मनात. मग ती जागा नाही राहिली तर मग ते अटॅचमेंट नाही राहत. आणि असं होतं शाळेतले काही गोष्टी, असं आमच्या तो वडाचं झाड होतं मोठ्याच मोठे, ते नाही आता तिथं. मग कधी कधी वाटतं की अर की तेव्हा मजा होती खरी, एवढी मोठी सावली पडायची. खो खोचे खांब जेव्हा आडवे होते असे ह्या साईडून, तेव्हा मऊ मऊ माती असायची. आता जास्त खडेत पोरं कशी खेळत असतील. सो अशा गोष्टी, शाळा हा असा विषय आहे ना की शाळा सगळ्यात जास्त जगली असेल ना प्रत्येक व्यक्तीने कधी, तर ती शाळा सोडल्यावर जगली खरे. कारण शाळा जेव्हा शिकत होतो ना तेव्हा माहित नव्हतं की हा सुवर्ण काळ चालू आहे हा आयुष्यातला. माहित नव्हतं लोकांना हा सुवर्ण काळ चालू आहे. जशी शाळा सुटली, जसं कॉलेजला गेलो, जॉबला गेलो, तेव्हा खरी शाळा जगली. तो सुगंध खरंच म्हणजे मला ते हिटच होत. आणि माझ्या लय असायचे हो, म्हणजे बघा ना तुम्ही की सगळ्यांकडे ते स्पार्कचा सँडल असं नाही एखाद्याकडं, त्यावेळी 700 रुपये डिस्क्यूटला, तो म्हणजे श्रीमंत माणूस. ज्याच्याकडे ट्रायमॅक्स पेन असेल 35 रुपयाला असायचा ट्रायमॅक्सचा पेन, 15 रुपयाला रिफिल असायची, तो श्रीमंत माणूस. हा, आणि जो काहीतरी ते कुरकुरे बिरकुरे 3-5 लाखाला मिळायचा टाकाट, तो श्रीमंत. आणि आम्हाला 1 रुपया मिळायचा, मग आम्ही बोरकूट खायचो नाही का, परत पेटुराम पेटुराम, परत ते आम टपका. म्हणजे भारी वाचायच्या गोष्टी त्या, की तेव्हा इमोशन्स माहीत नव्हतं ना की आपण जे आता फील करतोय हा आयुष्यातला बेस्ट टाइम आहे आपलं, हे माहीत नव्हतं. आणि तेव्हा निस्वार्थी होती पोरं. 1990 जेवढी जेंझीमत रिलेट करू शकतात की शाळेमध्ये असताना ना की फोन्स नव्हते, कुणाला किती लाईक्स, कुणी कुणाला मेन्शन केले, कुणी लाईक केले, कोण कुणाला फॉलो करतं हे माहीत नव्हतं ना. त्यामुळं त्या दोस्ती खूप घट्ट होत्या. एकमेकाच्या घरी काय चाललंय माहीत असायचं. म्हणजे मी असे पण मित्र बघितलेत माझे की त्याला माहिती मला बटाटा आवडतो ना, तर ते आठवड्यात 3 वेळा तो बटाटा घेऊन यायचा, त्याला आवडत नसतो. आता त्यानं मला कधी सांगितलं नाही की सौऱ्या माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा तू माझा खरा दोस्त आहे, तो म्हणला नाही कधी मला. पण त्याच्या आत्मीयता आणि त्याच्या ऍक्शन मधून दिसलं मला. बरोबर, हे निरागसता आपली होती ना ती शाळेत होती. आपण बी परत लय हरमखोर झालो सगळं. पण नंतर म्हणजे शाळेनंतर जसं वय वाढत गेलं तस तसे मित्रांची संख्या कमी झाली का? खूप जास्त. आणि शाळेत असं व्हायचं की माझे मित्र किती, तर माझे मित्र 25 जण, माझे मित्र 30 जण, 12वीला मित्र किती, माझे मित्र 10 जण, माझे मित्र 12 जण. आता विचारलं मी वय वाढेल तसे मित्रांची संख्या कमी होण्याचं कारण हेच आहे की खरे कोण खोटे कोण जास्त कळत. बरोबर, वय कमी असतं तेव्हा सगळेच आपले वाटतात, तुमचे इमोशन्स प्युअर असतात, तुम्हाला काही इमोशन्सला एक्सपोजर नसतं, तुम्हाला धोका काय असतो माहीत नसतं, बिट्रेल काय असतो माहीत नसतं, पाठीत वार घेणं माहीत नसतं, खोटं बोलणं माहीत नसतं. वय वाढेल तसं हे सगळं कळतं. मग एक मित्र तुटत जातो आणि मग खरे राहतात. खरे राहतात ते कट्टरच राहतात. मित्र कमी व्हायचं कारण हेच आहे की इमोशन जास्त कळायला लागले, दुनियादारी जास्त कळली. मग
एवढं सगळं आता तुम्ही फिरता, एवढे लोक तुमच्या आजूबाजूला असतात, आणि तरी मागाशी बोलता बोलता एक वाक्य आलं, म्हणजे रात्री 10-12 वाजता मी ज्यावेळी माझ्या बेडवरती जातो त्यावेळी मलाही कधीतरी वाटतं की मी एकटाच आहे का, असं का वाटतं, याचं अनालिसिस कधी केलं? वाटत राहणं पण गरजेचं आहे. म्हणजे मी कधी आतापर्यंत सांगितलं नाही कोणाला किंवा बोललो नाही, बट मला जे काय येतं ना ते बोलणं येतं स्टेजवरती, मला शोधायच्या पलीकडे मला काय जास्त येत नाही. आणि माझे हॅपी प्लेस, माझी थेरपी, माझं आयुष्य आणि माझ्या आयुष्यातला 99% भाग माझे शोज आणि माझं स्टेज आहे, म्हणून मी एवढा क्लिअर आहे आयुष्यात असं मला वाटतं. मला ह्याच्या पलीकडे नाही काही जास्त काही कळत. जसं शाहरुख खान कुठल्या तरी ह्याच्यात म्हणलं ना की मी सगळ्यात जास्त जगतो केव्हा जेव्हा मी ऍक्टिंग करत असतो, सगळ्यात जास्त जगतो मी केव्हा जेव्हा मी बोलत असतो मी माझ्या प्रोफेशनमध्ये, आणि त्यानंतर एकटं वाटतं. आणि एकटं वाटणं गरजेचं असतं आयुष्यात, कधी कधी एकटं वाटलं की तुम्ही स्वतःच्या हेल्थची पण विचारपूस करता, स्वतःला स्वतःच्या झोपेवरती जाता, बरोबर आहे, स्वतःच्या खाण्यावरती जाता. जेव्हा एकटं नसतं ना तेव्हा दुसऱ्यासाठी पण काहीतरी करू वाटतं, जेव्हा एकटं असतं तेव्हा स्वतःसाठी काहीतरी करू वाटतं थोडं. बरोबर बरोबर. सो सॉल्टिट्यूड असणं गरजेचं आहे, किंवा एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये एकटं वाटणं पण ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. होतं असं कधी कधी तुम्ही रेस्टॉरंटला गेलेला आहे एवढी एकटा खाल्लंय कधी कधी एकटा? हे ट्रेनिंगच केलं आपण स्वतःला. मी जेव्हा जॉबला होतो आणि अण्णा वगैरे वारले आणि त्यानंतर मग एका ठराविक ह्याच्यानंतर मला खूप असं फ्रस्ट्रेशन येत होतं जॉबवरून, खूप जास्त वेळ थांबायला लागत होतं, सेशन्स मॅनेज होत नव्हते माझे आणि ब्रेकअप झालं माझं. सो तेव्हा मी लय डेंजर गोष्टी केल्या त्या आयुष्यात. म्हणजे जेव्हा मी लोला होतो पण आयुष्यात, जेव्हा मला वाटलं की यार काय मला नको वाटतंय घरी जाऊ पण वाटत नाही असं तसं, तेव्हा मग मी हिंजेवाडीतनं मी आता इकडं जिकडं राहायचो, राहतं कुठं सांगत नाही, त्याची बस असायची मला तिथं ड्रॉप करायला, तर तिथल्या बसमध्ये मी बसायचो नाही, मग मी डेक्कनच्या बसला बसायचो, डेक्कनच्या बसला बसायचो आणि डेक्कनला वाडेश्वरला जाऊन मी आप्पे खायचो बर एकटा जॉब सुटला की, आणि मग तिथनं मग मी परत जायचो PMT ला बाप घरी, आणि असाच बसायचो. मग पुढं 150-200 लोक असायचे, मग मी ऑब्झर्व करणार असं प्रत्येकाला. आणि तो मीच एकटा का? नाही ती नाही वाटत. मी तेव्हा सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या बोलण्यात ना तुम्हाला येतं ना की मी पब्लिक स्पेसमध्ये फिरतो आणि लोकांना ऑब्झर्व करतो, ते तेव्हा केलेलं आहे. रेस्टॉरंटमध्ये अजून बघा ना तुम्ही हॉटेलला कधी कुठल्या जाताना, आता ते आमच्यासारखा रिकाम टेकडा किंवा सिंगल माणूस पाहिजे तरच हे बघता तुम्ही, पुरीवर गेल्यावर कशाला बाहेर बघशील तू, नाही का? तर प्रत्येक टेबलवरती आम्ही बघतो की यार नवरा बायकोचं लग्न झालेलं, त्यांनी एकमेकासोबत वेळ स्पेंड केला पाहिजे, ते दोघं त्यांच्या फोनमध्ये, बरोबर आहे. आणि एक फॅमिली आलेली आहे, परवा दिवशी आम्ही एका हॉटेलला गेलो, नाव घेत नाही, इतकी चुकीची गोष्ट घडत होती ना तिथं. आणि मी माझ्या एका मैत्रिणीसोबत होतो आणि आम्ही दोघं एक प्रेझेंटेशन बनवत होतो एका ब्रँडला, तेच होतो म्हणून शी वॉज अ मेडिएटर. तर मी माझ्या मैत्रिणीसोबत तिथं बसलेलो रेस्टॉरंटमध्ये आणि एक म्हातारी बाई होती, म्हणजे आजी होत्या थोड्या, आणि त्यांची 3 मुलं तिथं होती. दोन असे सुंदर गोरे असे म्हणजे वय असलेले लोक आणि एक त्यांची बहीण, अशी तिघं 40-45 वर्ष वय असेल, आणि त्यांची 1.5 तास भरणं चालली तिथं. आता माझी वाईट सवय की माझे कान खूप शार्प आहे, तर त्या आजींची काहीतरी बर्थडे 60-65 काय असतं ते घालायचं, त्याच्यावरून वाद चाललेला की कोणी कसं करायचं. आणि ते रेस्टॉरंटमध्ये काय भेटलेले, कारण प्रत्येक जण घरी गेलं की त्याची बायको पण, आता म्हणजे समजा 3 भाव आहेत, जर एखाद्या भावाच्या घरी जाऊन जर भांडले ते, तर त्या भावाच्या बायको पण येणार, एक्स्ट्रा पॉईंट टाकेल ती आर्ग्युमेंटमध्ये, मग ती जिंकेल. स्वतःच्या बायका पण आणलेल्या होत्या नवऱ्यापर्यंत आणि तिघं भांडत होते, ते म्हातारी बाई रडत होती हो कंटिन्युअस, जे वेल्टर त्याकडे बघत होते, पण हे तिघं काहीच करत नव्हते त्या गोष्टीला. आणि मग शेवटी ते ह्याच्यावरती आलं की एवढं हे हक्क आहे, मग तेवढं आहे, मग तू 3 महिने सांभाळशील, मग मी UK ला जाणार आहे. बागबान झालं का? हा, म्हणजे मला तिथून बाहेर पडताना मी जेव्हा गाडी घेऊन घरी जात होतो ना, तोपर्यंत मी लिटरली ब्लँक होतो की तिकडं काशीत जाऊ दे सगळं, मला काय घ्यायचंय पण मला हे नाही करायचं, माझा बाप खून देणार नाही ती गोष्ट वेगळी, मला दुमतच करतील, पण हे नाही होऊन द्यायचं मला की लका ती आई बसली तुमची तिथं आणि तुम्ही ठरवताय की कुणाकडे राहायचं तू, काय करायचं आणि कोणाला किती हिस्सा द्यायचा आणि काय. हे लय वाईट आहे, म्हणजे मी विचारच नाही करू शकत की कसे लोक असे होत असतील ना, जे मला माहीत नाही की ज्या आई बापानं सांभाळलं आणि एवढे लाड केले, ती पोरं चांगली सांभाळलेली असते, तो
ते पोरं आईबाप नाही सांभाळत कशी, म्हणजे काही ठिकाणी माणसाने इमोशनल असलं पाहिजे ना लय काही ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल अलाउड नाही. इमोशन इमोशनल असलं पाहिजे फक्त कुणा पुढे दाखवायचं हे कळलं पाहिजे. हा हा, आपल्या इमोशनल माणसांचं घडतं काय, इमोशनल असलं खूप चांगली गोष्ट आहे, पण कुणा पुढे दाखवायचं ते मगरे पुढे तुम्ही रक्त वाहिलं ते म्हणतात ना की तर मगर खाणारच आहे तुम्हाला. बरोबर आहे, मग कोणा पुढे नाही. एखादा तुम्हाला इमोशनल त्याला जर कळलं ना तुम्ही ह्या गोष्टी बाबत इमोशनल होत आहे तर तो त्याचा फायदा घेणारे पण बरेच लोक आहेत. बरोबर, म्हणजे माझ्यासोबत असं झालेलं आहे, तुमच्यासोबत झालंय का नाही मला माहित नाही. तुमचा एक मित्र आहे कोणता ठराविक, तो तुम्हाला कॉल करतो दरवेळी मेडिकल कंडिशन सांगून पैसे घेतो. हो हो, तुमचा मित्र आहे, माझा एक स्टुडंट होता आणि वर्षभर घेत होता पैसे. तुम्हाला कळतं की त्याला काय मेडिकल कंडिशन नाहीये, तुम्ही त्याला पैसे देत राहिलाय आणि आता तेच पैसे तुम्हाला मागायला लाज वाटते आणि ते तुम्ही त्याला पैसे देताय की बाबा माझ्या आत्याला असं झालंय, मावशीला आईला असं झालंय, आणि रात्री त्याचा पब मधला स्नॅप पडतोय आणि त्या हरामखोरला एवढं बी कळा ना की मला त्या स्नॅपमध्ये ऍटलिस्ट मला तरी पाठवू नको. मग त्या व्यक्तीनं मला पैसे का मागितले, कारण त्याला माहिती मी आई बाप पैसा हॉस्पिटल ह्या बाबतीत इमोशनल माणूस आहे ना. बरोबर, मग ती मगर होती तिच्या पुढे मी रक्त दाखवलं माझं चुकलं. सो हे शानपण ह्याच्यातूनच येतं की एक दोनदा तुमचा वापर कोणीतरी केला तरच कळतं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी. आणि जर आपण नीट बघितलं तर आपली भारतीय संस्कृती म्हणा किंवा आपली कुटुंब पद्धती होती ना ती खूप छान प्रकारे ऑलरेडी डिझाईन होती की आपल्या घरात जेवढे काका काकू आजी आजोबा जेवढं मोठं कुटुंब होतं तेव्हा आपल्याला वाटायचं ना की आई बापाला काही गोष्टी कळणार नाहीत तर त्या दुसऱ्या कुणापुढे परत जाऊन सांगायचा चान्स होता. बरोबर, आता छोट्या छोट्या फॅमिलीज झाल्या आहेत, आपण करिअर करायला बाहेर पडलेलो आहे, आपण वेगवेगळ्या घरात राहायला लागलेलो आहे, त्यामुळे ते मिसिंग वाटायला लागले. मग ते मिसिंग वाटायला लागलं की आपण स्ट्रेंजर्स वरती जास्त भर द्यायला लागलो. हे स्ट्रेंज नाही वाटत का कधी की आपल्याला लहानपणी आपल्या आईनं सांगितलंय की परक्या लोकांकडून चॉकलेट खाऊ नको, एसटी मध्ये बसलास तर काही घेऊ नको सर पोहोचेपर्यंत. बघा हे आईनं सांगितलंय आणि आज आपण परक्या लोकापाशी आपल्या आयुष्यातल्या आपल्या पास्ट बद्दल सगळ्या गप्पा मारतो तिसऱ्या दिवशी चॅटवर. बरोबर, हे चॉकलेट घेण्या देण्यापेक्षा वाईट येणार तुझ्या आयुष्यातला कोअर पॉईंट, तुझे सगळे सिक्रेट्स, तुझा पास्ट तू एखाद्याला सांगतोय जस्ट बिकॉज यू वॉन्टेड टू फील लाईक यू आर बिंग लिसन, यू आर बिंग हर्ट, किती वाईट आहे. आणि ही जी बनवलेली कन्सेप्ट की प्रत्येक गोष्ट जी तुमच्यासोबत झाली आहे, जी वाईट गोष्ट तुमच्यासोबत झाली आहे ती सगळ्यांना माहीतच असली पाहिजे, काही गोष्टी फक्त तुम्हालाच माहीत पाहिजे. मी माझ्या स्पेशलचा स्टेजवर ह्यावेळेस गेल्यावर बोललेलं की काही गोष्टी अशा आहेत ज्या मी कधीच तुम्हाला सांगणार नाही, कारण मी सांगितलं तर तुमचा काही गोष्टींवरनं विश्वास उडेल आणि त्या गोष्टी माझ्यासोबतच जातील. जे खरंच सौरभ भोसले स्पेशल, ज्या गोष्टी तुम्हाला झेपू शकतील त्याच मी सांगू शकेल, कारण काय बॅटल्स तुमच्या आहेत ना. ऑफकोर्स, ही एक फेज येते बघा आयुष्यात की तुमच्यासोबत झाले की नाही माहीत नाही, बट तुमचा एक मित्र असतो तो कशातून जात असतो वाईट गोष्टी, तो त्याच्या आयुष्यात काहीतरी चालू असतं आणि तुम्ही त्याला मदत करत असता, सगळेजण तुम्ही त्याला मदत करता, सगळी मदत करत असतो, पण तो मदत घ्यायला तयार नसतो, हिडीस पिडीस करत असतो, तुम्हाला दुडकून लावत असतो आणि तुम्हाला त्याचा खूप राग येतो. मला पण राग यायचा, नंतर मला त्याची बाजू कळली, त्या व्यक्तीची अशी बाजू असते की अरे मान्य आहे तुम्ही सगळे हाय रे माझ्यासाठी, पण मी किती दिवस तुमच्यापाशी रडू, किती दिवस तुमचा हात मागू, आणि काही लढाई आहेत त्या मला स्वतःला लढाया लागणार आहे. त्या फेजमध्ये तो माणूस असतो, म्हणून तो कधी कधी कोणाची मदत घेत नाही. सो कधी कधी एखादा व्यक्ती जर नाही मदत घेते तुमची, थोडंसं अंतर देणं गरजेचं असतं. हे लेट कळलं मला, कारण मला असं वाटायचं ना की माझ्या आसपास जर कोणाला काय झालं तर माझी जबाबदारी आहे त्याला मदत करणं, तो नीट असला पाहिजे. कधी कधी नसती जबाबदारी, त्याची त्याची पण पहिली जबाबदारी असते की आपल्याला सांगणं, बरोबर, व्हॅलिडेशन घेणं की बाबा हा आहे असं. आणि ज्या गोष्टी फास्टली बदलतानी बघितल्यात त्यापैकी एक गोष्ट म्हणजे आपण किती इझिली महत्त्वाच्या गोष्टी लोकांना सांगतो आणि किती इझिली, म्हणजे किती हार्डली आपण छोट्या छोट्या गोष्टी अजिबात आपण कोणाला कळून देत नाही. म्हणजे आपण बघा ना की एखाद्याला सांगत नाही की मी आज इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे मूवीला, कदाचित त्याला वाईट वाटेल, बट त्या व्यक्तीला बोलता बोलता आपण डार्केस्ट डीपेस्ट सिक्रेट सांगून जातो. आणि आय डोंट नो हे कसं अचानक व्हायला लागलं, लोक एवढी वोकल कशी व्हायला लागली, बट जेणे कोणी म्हणलंय तेवढं खरंच आहे की जेवढी तुमची पर्सनल लाईफ, तर मी सांगतोच माझ्या स्टोरीजमधून, पण ती एक बाजू आहे, त्याला पण बऱ्याच बाजू असतात. जेवढी तुम्ही प्रोटेक्ट कराल
तेवढं तुम्ही शांत आयुष्य जगता. कारण लोकांना जे माहीत नाही ते एक्सपोज नाही करू शकत, नाही करू शकत, नाही करू शकत. हा आणि लोकांना तिथपर्यंत थांबत नाहीत लोक काही. बरोबर. काही काही लोक त्यामध्ये बिनकारणीच आडकाठी आणतील किंवा काहीतरी करतील. सो आणि सगळ्यात जास्त इम्पॅक्ट तर सोशल मीडियाचा आहे. आपण खूप वेळा बोललो ह्यावरती, कारण प्रत्येक रील मधून तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की एक तर तू खूप छान करतोय आयुष्यात, प्राऊड ऑफ यू, किंवा एक रिलेटेबल कॉन्टेंट मिळतोय किंवा तुम्हाला दाखवून देतो अरे त्याच्याकडे तुझ्याकडे नाही का, आणि मग आपण हालचाल हातपाय मारतोय. बरोबर. सो कॉन्टेंट बेस्ड पण बऱ्याच थिंकिंग आपलं होतंय. शेवटचा एक प्रश्न विचारायचा म्हणून विचारतो, म्हणजे ऑनलाईन पुस्तकं वाचणं प्रेफर करता का ऑफलाईन? ऑनलाईन पुस्तकं नाही वाचत मी, म्हणजे मला आता डोकं दुखतं जास्त त्यामुळे मी स्क्रीन टाईम पण खूप कमी केला आहे. बट तशी मला तो फिलिंग नाही, जो पुस्तकांचा सुवास असतो ना, सुगंध लायब्ररीतल्या किंवा आपण विकत घेतो पुस्तक त्यामध्ये बुक मार्क ठेवतो आपण, त्याचा नाद नाही, ती फिलिंग येत नाही. इवन ऑडिओ बुक्स पण मी प्रेफर नाही केली जास्त कधी. जे ऑडिओ बुक्स प्रेफर करतात त्यांना असं काही माझं हे म्हणणं नाही, तर त्यांचा त्यांची चॉईस आहे. बट ते पुस्तक घेऊन जेव्हा बसतो वाचतो तेव्हा खूप मजा येते. जे हिट होतं ते हिट ऑडिओ बुक्स किंवा ऑनलाईन बुक नाही होत मला तरी, असं मला पण झालं. आणि मोस्टली जर काही पॉईंट्सवर बोलायचं म्हणलं मला शेवटी, तर मला ह्याच गोष्टीबद्दल सांगायचं आहे की जर तुम्हाला कुणाचा फोटो, कुणाची रील, कोणाचा स्टेटस बघून वाटत असेल ना की भाऊ त्याचं किती भारी रिलेशनशिप चाललंय, भाऊ त्याची किती भारी आयुष्य चाललंय, तर भाऊ तू समजून जा तो किती भारी दाखवतोय. खरे. त्याचा स्किल दाखवण्याचं, माणूस त्याच गोष्टी पोस्ट करतो जे त्याला बनायचंय. बरोबर. मी पण माझं फिल्टर लावून फोटो टाकणार कारण मला तसं क्लिअर स्किन पाहिजे. बरोबर आहे. मी एवढ्या क्लिअरली थॉट्स म्हणतोय कारण मला तेवढं क्लिअर व्हायचं आयुष्यात. तुम्हाला काय वाटतं मी एवढं क्लिअरली बोलतो तेवढं क्लिअर असेल? नाही, मी पण चुका करत असेल अजून. सो किती कम्पॅरिझन करायचं, कारण मी माझ्या बऱ्याच मित्रांना आणि मैत्रिणींना बघितलं त्यांचा आनंद हरपून त्यांनी स्वतः घेतलाय, दुसऱ्यांचं काय चाललंय आयुष्यात ते बघू. बरोबर. की अशी पण काही लोक आहेत की माझ्या मागच्या बर्थडेला 3 केक कापले आणि ह्या बर्थडेला 1च कापले. ओ का, एक कापला टिकला बघ की तो कमावलायच तो आयुष्यात. सो काही गोष्टींवरती नाही मला वाटतं जजमेंट झालं पाहिजे आणि काही गोष्टींवरती कम्पॅरिझन पण नाही झालं पाहिजे. आपण कोणत्या गोष्टीनं अफेक्ट व्हायचं त्याच्या बाउंड्रीज आपण सेट करून घेतल्या पाहिजेत सच्चद्विवेक बुद्धीनं. ते म्हणतात ना 0 शेड्स टू गिव्ह. बरोबर. की हा मग मला काय काय लोक असे खूप आवडतात. जितेंद्र जोशीची ती कविता नाही का, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. काय असतं सगळ्यात भारी स्किल जे तुम्हाला लाईफ हळूहळू शिकवते आणि तुम्ही ते अक्वायर पण करता 25 नंतर मोस्टली, ते आहे की तुम्ही माणसात राहता. बरोबर आहे. सगळ्या माणसात राहता, त्यात पण तुम्ही इंडिपेंडेंट राहू शकता, स्वायत्त राहता. सगळी लोक तुम्हाला मॅन्युपुलेट करतात, प्रेशर करतात, तरी पण तुम्ही तुमचं ओपिनियन देऊ शकता. बरोबर. तुम्हाला सगळ्यांनी प्रेशर दिलेलं की हा निर्णय घेत, तरी पण तुम्ही त्याच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यायचा स्वतःसाठी चांगला. हे ऑटोमॅटिकली येतं. हे व्हायला त्याच्या आधी कितीतरी वेळा मन मारावं लागतं, कितीतरी वेळा मॅन्युपुलेट व्हावं लागतं, कितीतरी वेळा चुकीचे निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा तो महत्वाचा एक निर्णय येतो, तेव्हापासून ती सिरीज चालू होते. बरोबर आहे. सो आता जर होत असेल चुकीचं काय, तर थोडंसं फीडबॅक करा. जेवढ्या लवकर फीडबॅक कराल तेवढ्या लवकर स्थिर स्थावर आपण काहीतरी फीडबॅक्स देणार आहे प्रॉब्लेम्सला. येस. सो सौरभ सर, या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबूया. येस. आणि तुम्ही आलात, परत एकदा वेळ दिलात. येस. आणि मला छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारून, इंटरस्पेक्ट. मलाही मलाही. येस. आणि खूप छान वाटतं, म्हणजे मला काही प्रश्न स्वतः विचारत टाकतात नेहमी, मी काहीतरी घेऊन जातो. सो खूप भारी वाटलं मला आणि आय होप सगळ्यांना आवडलं असेल. सो कंटिन्युअसली बोललेलो आहे आणि हा दौऱ्यानंतर आम्ही शूट केलेला. बरोबर. बऱ्याच गोष्टी ज्या मी दौऱ्यात शिकले होते इथं मांडले, त्यांना खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. सर एकदम महत्वाचं वाक्य सांगा फक्त प्रेक्षकांना. महत्वाची गोष्ट, जर तुम्ही हे युट्यूबला बघताय, युट्यूबलाच मोठा व्हिडिओ बघणार आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचंय. सबस्क्राईब केला असेल तर डबल दाबायचं नाही, अनसबस्क्राईब होईल. सो सबस्क्राईब करायचंय, नोटिफिकेशनवर जायचंय, ऑल ओव्हर म्हणायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय. प्लस जर आम्ही बोलत असताना या काही जे मिनिट आपण बोललोय तेवढ्यामध्ये एखादा जरी पार्ट तुम्हाला वाटला की अरे हे तो नमुना आहे माझ्या आयुष्यात, तर तू त्याला तो व्हिडिओ पाठवून त्याला ड्युरेशन सांग, हे तू इथपर्यंत बघ, हे तुझ्यासाठी आहे. आणि बाकीचं तुम्हाला माहितीच आहे, आवडलं असेल तर कमेंट करायचे. येस. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.